स्टूडेंट्स, गुड मॉर्निंग एवरीबॉडी। क्लास फोर सब्जेक्ट इंग्लिश। टुडे वी लर्न अ विजिट टू द गार्डन। विजिट मुझे भेटते नहीं, विजिट मीन्स भेटते नहीं, आणि गार्डन मीन्स बगीचा। एका बगीचेला आपल्याला भेट द्यायची आहे। लोकेट पेज नंबर 74 इन युअर टेक्स्ट बुक। अ विजिट टू अ गार्डन। लिसन केअरफुली, रीड अँड बी अँड लर्न। Children of class 6 B went to the garden for a picnic. आता हे कोणत्या वर्गाचे विद्यार्थी आहे बघा, चौथ्या वर्गाचे विद्यार्थी आहे। Children of class 4th B went to a big garden for a picnic. एका दिवशी ते कुठे गेले, पिकनिकला गेले। At the gate they saw a big board. At the gate जसे ते बगीचाच्या जवळ गेले, त्या बगीचाचा जो गेट होता त्या गेटच्या बाजूला काय होतं, एक बिग बोर्ड, मोठा असा बोर्ड तयार केला होता। द नेम्स ऑफ द डिफरंट पार्ट्स ऑफ द गार्डन वेअर रिटन ऑन द बोर्ड। आता त्या बोर्ड मध्ये गार्डन मध्ये काय काय आहे त्याचे विशेष सगळे नाव त्या बोर्डवर लिहिल्या गेली होती। ऑन बिलो द अदर व्हॉट अ लॉन्ग लिस्ट द चिल्ड्रन से। लॉन्ग लिस्ट म्हणजे पूर्ण त्या बगीच्यामध्ये कुठे काय आहे याची एक लॉन्ग अशी लिस्ट त्या बोर्डवर केली होती। वेर कॅन वी गो फर्स्ट, समवन आस्क्ड टू द लेक। बोटिंग मेनी चिल्ड्रन से, लेक म्हणजे तळे, बोटिंग म्हणजे बोट म्हणजे नाव, बाण नौका विहार करणे। बट हाऊ टू डू गो देअर, सी देअर मॅप ऑफ द गार्डन देअर। वी विल सी द मॅप अँड फाइंड अवर वे टू द लेक। आणि मॅप बघितला नकाशा, आणि नकाशाच्या दिशे दिशेने ते लॅक कडे गेले। द टीचर्स लुक द चिल्ड्रेन टू द लॅक फॉर द बोट राइड्स। आणि शिक्षकांनी त्यांना पाण्यामध्ये नौका विहार करायला सांगितले। ते सॅट अंडर अ ट्री टू द सम स्नॅक्स। नंतर नौका विहार वगैरे केल्यानंतर ते एका झाडाखाली बसले आणि त्यांनी त्यांचा अल्पाहार घेतला। There was another big board near the tree. पुन्हा झाडाच्या बाजूला त्यांनी एक बोर्ड बघितला। There was a chart on the board, write pictures of tree in it. त्या बोर्डवर काय लिहिलं होतं तर पिक्चर्स काढले होते आणि झाडांची नावं लिहिली होती। What does it mean, teacher? The children ask. पेज नंबर 75 बघा। It is a pictogram or pictograph, said the teacher. It gives to information the help of the picture. This chart tells us how many trees of each type there are in the garden. किती प्रकारचे झाडे आहे या गार्डन मध्ये त्याची सर्व लिस्ट त्या बोर्डवर होती। Now look at the chart carefully and tell me what trees there are in the garden. ही लिस्ट पाहा आणि किती झाडे आहेत ते मला तुम्ही सांगा। Mango, neem, jamun, बनियान, पीपल, गुलमोहर, बकुल, गगुल अँड रेड ट्री, इतक्या झाडांची नावं त्या बोर्डवर लिहिली होती। व्हेरी गुड, नाउ टेल मी हाउ मेनी ट्रीज आर देअर टाइप आर देअर। द चिल्ड्रेन आस्क दिस क्वेश्चन कॅरफुली। कॅन यू आन्सर द क्वेश्चन, व्हॉट इज द हेल्प ऑफ द पिटीग्राफ। आता हे बघा, इथे तुम्हाला मँगोची किती झाडं आहेत, नीमची किती आहे, जांभूळची किती आहे, बनियानची किती आहे, पिपलची किती आहे, गुल मोहरची किती आहे, बकुळची किती आहे, त्यानंतर जरूरची किती आहे, रेड ट्रीज किती आहे, सगळे तुम्हाला ह्या बोर्डवर चित्र आहे। आणि एका जर तुम्हाला गार्डनवर गेल्यानंतर काय काय आहे हे सर्व एका बोर्डवर लिहिलेलं आहे। आणि इथे जो हा मॅप आहे, हा मॅप पूर्ण गार्डनचा तुम्हाला दिलेला आहे की लॅक कुठे आहे, त्यानंतर ट्रीचा बोर्ड कुठे आहे, ट्रीज कुठे आहे, सर्व तुम्हाला ह्या मॅपमध्ये पाहायला मिळते। अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, पेज नंबर 74 आणि 75 हे तुम्हाला पूर्ण गार्डनचा भाग जो दिलेला आहे पूर्ण ट्रेक करायचं आहे, लर्न सुद्धा करायचं आहे। त्यानंतर मी जे हार्डवर्क दिलेले आहे हे हार्डवर्क तुम्हाला नोटीवर लिहून घ्यायचे आहे आणि लिहिलेले हे हार्डवर्क तुमचा जो फोर्थ नंबरचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्हाला सेंड करायचा आहे। आणि हा जो पोर्शन पूर्ण दिला वाचून करायचा आहे, लर्न सुद्धा करायचा आहे। ओके,